तर काही माणूस सगळं उघड्यावरती शौचाला बसायचं आणि त्याच्या पाठीमागं जनावरं वगैरे आल्याच्या नंतर ते ना सरळ यांना विधी शौच साफ करता येत नसायचा. मला लई काही सोय व्यवस्थित होतं. म्हातारी माणसं आहो बाहेर जायची, पाऊस पाणी लई खूप असायचा. येल्या तालुक्यात लघवीला सुद्धा माणसाला बसायला जागा नाही. बाई माणसाला एवढा हाल होत्या ते तर नको ते. गडी माणूस कुठेतरी लघवी करील पण बाई माणसाची परिस्थिती बिघाट आहे. वेल्हा हा तालुका याच पुणे शहरात मोडतो, परंतु येथील जनजीवन पूर्णपणे उलट आहे. येथील 13 लहान गावांना काय समस्या भेडसावतात त्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. येथे राहत असलेल्या गावकऱ्यांना पाण्याच्या अडचणी, खराब रस्ते, शून्य वाहतूक सुविधा, शाळा नाहीत, इस्पितळांची कमतरता, मर्यादित वीज आणि बरेच काही यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. लोक कामं करण्यासाठी 5 ते 10 किलोमीटर चालत जातात कारण तेथे वाहतुकीची सुविधा नाही. कारण आजारी जर पेशंट पडलं तर त्याला गाडी कोण घालत नाही, आम्हाला खाली पावसाचं उचलून न्यावं लागतं, बाकीचा पर्याय होत नाही. डालातच डोके उचलून न्यावं लागतं. रस्ता मेन झाला पाहिजे आम्हाला. रस्त्यांची परिस्थिती भयावह आहे आणि म्हणूनच सरकारी परिवहन सुविधाही नाहीत. पाण्याची परिस्थिती इतकी खडतर आहे की गावकरी आपल्या दैनंदिन उपयोगासाठी पाण्याचा थेंब थेंब वाचवण्यासाठी अथक परिश्रम करतात. पाण्याची अजून काही व्यवस्था नाही व्यवस्थित. कानंद्यांच्या लोकांनी थोडं आपले पाणी खोदून दिलेलं आहे, त्याच पाण्यात म्हणजे आपलं थोडं आम्ही कसं काय हे करतो. परत आपल्या दुसऱ्या नाळाची योजना नाही, अजून काय नाही. त्या पाण्यात आपलं साठवण काय असो का कसं असो, पण त्याच्यात आम्ही तेवढी टेम्परवारी वापर होऊन जातो तेवढ्यात आमचं. शौचालय ही प्रत्येक माणसाची मूलभूत गरज आहे, परंतु वेल्ह्यामध्ये शौचालये नाहीत. महिला, वयस्कर लोक, लहान मुलं शौचासाठी रानात जातात. रानात जंगली श्वापद, आरोग्यविषयक समस्या या प्रकारच्या इतर अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. आम्ही 20व्या शतकामध्ये जगत आहोत आणि तरीही पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या इतक्या जवळ राहणाऱ्या या गावकऱ्यांचे जनजीवन अशा विचित्र परिस्थितीतून जात आहे. जेथे रोजच्या रोज समस्या येतात अशी 13 लहान गावे वेल्हा तालुक्यात आहेत. जाधववाडी, पासली, माझगाव, धुमाळवाडी, डोपेखिंड, एकलगाव, सिंगापूर, मोहरी, हरपूड, शेनवड, सुरवड, कडवे आणि खामगाव. माझं नाव दीपाली नरेश चव्हाण. मी आता सावीत शिकते. संडास नसल्यामुळे आम्हाला बाहेर जावे लागायचे, डास किडे चावायचे, त्यामुळे आम्हाला खूप त्रास व्हायचा. अडचण असायची त्याच्यामुळं लय त्रास व्हायचा. काय विंचू साप वगैरे असं पावसाच्या टायमाला लय भरपूर निघायची. उन्हाच्या टायमाला भरपूर लोक कुठेतरी जायची, पण पावसाचा लय त्रास व्हायचा. आता बाहेर जे आजोबा जायचे, पोरं जायचे, त्यांना ते किडे बिडे काही डास बी चावायचे काटा काही. रात्रीची वेळ असायची तरी पण सुविधा नसल्यामुळं बाहेर जायची. म्हातारी माणसं होती तर अनेक लोक होती की बाबा स्त्री या माणसं लोक बाया माणसं बाहेर जायचे तर त्यांना कुठं जावं कुठं बसावं ह्याचे विचार पडायचं पहिले. परत इथली होती ती होती तर समजा गावातली लोक, परंतु जर हे सिटीतनं शहरातनं जर आता मुलं राहत्यात आहे तिकडनं समजा आमच्या सुना बाळा जर आल्या तर त्यांना तर आतेच अवघड व्हायचं की बाबा हे कसं काय जायचं बाहेर, कसं जावं, कसं बसावं, कुठं जावं हेच विचार करीत लोक. मग त्याच्याकरता ते लोक काय करायचे आपले भरपूर जेवण्यापेक्षा थोडंच जेवायचं, थोडं जेवायचं की बाबा आपण थोडं जेवलं तर आपला एकदा दिवसातून जायच्या बसनं 2 दिवसातून जाता येईल अशी अवस्था व्हायची आमची लोकांची. गाव हा देशाचा कणा असतो आणि गावांमध्ये सुधारणा करणे आपल्या देशाच्या आर्थिक वाढीस कारणीभूत ठरू शकते. भारतामध्ये स्वच्छते अभावी
हजारो लोक आपलं जीवन गमावतात. या लोकांसाठी एक बदल खरोखर महत्वाचा आहे. या समस्या गंभीरपणे लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पिंपरी या संस्थेने या 13 गावांमध्ये शौचालय बांधण्यासाठी आणि या गावातील नागरिकांचे जीवन सुखकर व आरामदायी करण्यासाठी पुढाकार घेतला. शौचालय बांधणी 2017 सालापासून सुरू झाली आणि गावकरी ते स्वच्छ ठेवण्यास व नियमितपणे त्याचा वापर करण्यास तयार झाले आहेत. आज आम्हाला ही शौचालय आज रोटरी क्लब यांनी दिल्यापासून आम्हाला भरपूर फायदा काही झालेला आहे. रोटरी क्लब त्यांनी आपल्या शौचालय बांधून दिले, आम्हाला आभार झाले, चांगली गोष्ट झाली. रोटरी क्लब ऑफ पिंपरी या संस्थेने जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या सहाय्याने 273 शौचालये वेल्हा या गावी बांधली. आता सगळं व्यवस्थित झाले, जवळ झाले, आता चांगली गोष्ट झाली. आता संडास आले त्यामुळे सोय चांगली झाली. शौचालय एवढं फायदा केला की म्हातारी पतारीचे बाहेर जायचे की घरातच काहीतरी होईल, घरातच आपण काहीतरी करू. थोडं एक सरांनी एक नंबरच काम केलेले. रोटरी क्लब ऑफ पिंपरी या संस्थेने शौचालयांचा वापर करून त्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांना योग्य असे प्रशिक्षणही दिले आहे. तर हे झाले, हे चांगलं झालंय. बाकीचे आता समजा शहरातलं जरी पोरं आमचे आले, मुलं आले तर सुना आल्या तरी पण ते आवडी कौतुकाने आम्हाला म्हणतात की बाबा चांगलं केलं. म्हणजे हे एवढंच आहे करून की बाबा जनसेवा फाउंडेशन आणि कन रोटरीच्या आम्ही आभारी आहे. चांगलं केलं हे कामाला पूर्ण आनंद आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरी लवकरच नजीकच्या भविष्यात या गावांच्या व त्यांच्या इतर समस्या दूर करण्यासाठी मदत करण्यास पुढाकार घेणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पिंपरीने रोटरी क्लब ऑफ डरहम यांच्या सहकार्याने जागतिक अनुदान अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला आहे. रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या सहकार्याने 273 शौचालयांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. 1500 लाभार्थी आणि मोजणी चालूच आहे.